बदलापूर एरंजाड परिसरातील श्रीजी स्क्वेअर या सोसायटीमधील एका घरात 29 जानेवारी रोजी दुपारी 12:30 सुमारास एकाच चोरट्याने संधी साधून दरोडा टाकला असल्याची घटना घडली होती. या सोसायटीमध्ये प्रभावती यादव या 60 वर्षीय महिला राहतात. या प्रभावती यादव घरी एकट्याच असताना घराची साफसफाई करून कचरा बाहेर फेकण्यासाठी गेल्या असता त्याच वेळेची संधी साधून एक अनोळखी इसम दुपारच्या सुमारास तोंडाला मास्क, डोक्यात टोपी व संपूर्ण चेहरा झाकून यादव यांच्या घरात शिरला. घरातील चाकू हातात घेत या महिलेला चाकूचा धाक दाखवत आणि त्यानंतर सदर महिलेस मारहाण करून घराची संपूर्ण झाडाझडती करत या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याचे कानातले, हातामधील अंगठी चोरी करून तो इसम घेऊन गेला. याच चोराच्या मुसक्या आवळण्यास बदलापूर पश्चिम पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात स्वतः DCP सुधाकर पाठारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व संबंधित पोलिसांना सूचना केल्या. सदर महिलेची पोलिसांनीही विचारपूस केली. ही विचारपूस करत असताना या चोराच्या हाताला मी चावली असल्याचं या वृद्ध महिलेने सांगितलं. सोसायटीमध्ये असणाऱ्या CCTV आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला व अवघ्या 2 दिवसांमध्येच या चोराला पकडण्यात बदलापूर पश्चिम पोलिसांना यश आलं. दिनांक 29 जानेवारीला दुपारी 12:30 दरम्यान एरंजाडमध्ये श्रीजी स्क्वेअर आहे तिथे 611 नंबर फ्लॅटमध्ये श्रीमती प्रभावती यादव या 60 वर्षाच्या महिला राहतात. तर एक अनोळखी इसम तोंडाला मास्क, डोक्याला टोपी आणि सगळं चेहरा वगैरे लपून त्यांच्या घरामध्ये घुसला आणि त्यांना जबरदस्ती करून त्यांना मारहाण वगैरे करून त्यांच्या गळ्यातलं कपाट वगैरे खोलून त्यांचं जे गळ्यातलं मंगळसूत्र आहे ते चोरी करून घेऊन गेला होता. त्याची तशी पार्श्वभूमी नाही आहे, परंतु ज्यावेळेस गुन्हा घडला त्यावेळेस आमचे माननीय DCP Zone 4 डॉक्टर सुधाकर पटारे साहेब आले घटनास्थळी आणि तिथं सर्व गोष्टी चेक केलं करून पोलिसांना सूचना दिल्या. म्हातारे त्या वृद्ध महिलेकडे ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी त्याच्या हाताला चावलेली आहे. त्या अनुषंगाने DCP सरांनी सूचना दिल्या व पुनीत क्षीरसागर साहेबांनी DB पथकाला सूचना दिल्या आणि त्यांनी तिथं राहणारे सर्व पुरुषांना त्यांचे हात चेक केले. त्यामध्ये HC गिरी गोसावी आहेत DB पथकाचे, PN पादीर आहेत, PN खडके आहेत, PC गावडे, PC पाटील यांनी सर्वांना चेक करायला चालू केल्यानंतर त्याच प्रकारे CCTV पण मदत घेतली. परंतु त्या महिला सांगत होत्या की जो आरोपी आला तो लाल टी शर्ट घालून आलेला होता. CCTV काळा टी शर्ट घालून जाणारा इसम एक दिसत होता. त्या अनुषंगाने तिथून काही आम्हाला निष्पन्न होत नव्हतं. त्यानंतर हाताला चावा घेतलेला इसम कोण आहे या प्रकारे शोध घेण्यास DB पथकाने सुरुवात केली असता हा आरोपी जो आहे तो निष्पन्न झालेला आहे आणि त्याने हा सदरचा गुन्हा कबूल केलेला आहे. आज दुपारी कोर्ट मान्य न्यायालयात हजर करणार आहोत. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप HP पेट्रोल पंप समोर सज्ज झालं आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड. येथे तरुणांसाठी फॉर्मल, कॅज्युअल, 2-piece suit, 3-piece suit, ब्लेझर, जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट, हुडी, जॅकेट, फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच ऍक्सेसरीज मध्ये बेल्ट, टॉवेल, टाय, सॉक्स, परफ्यूम, डिओ, स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही ऍक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूमला.